My dear students, I welcome you to the third part of the lecture of the lesson quality. One went in, not as into most shops, in the mood of please serve me and let me go, but restfully as one enters a church. आता व्हायचं कसं की जनरली आपण जातो एखाद्या शॉपमध्ये सरळ जातो आणि आपला मूड कसं असतो की लवकर मला जे पाहिजे ते जाऊ दे बाबा मला काही इथे तुझ्या दुकानात जास्त थांबायचं नाही. जसं आपण घाई घाईत असल्यामुळे आपल्याला वेळ द्यावा वाटत नाही, तसंच जनरली जुन्या काळीही तसंच होतं. आणि जनरली याच्या दुकानात जेव्हा आपण जातो या जेसलरच्या, तर आपल्याला तिथे थांबायची इच्छा होती असं लेखकांचं या वाक्यातून म्हणणं आहे. पुढे लेखक म्हणतात, बट रेस्टफुली एज वन एंटर्स अ चर्च, म्हणजे आपण फार शांत चित्ताने एखाद्या चर्चमध्ये कसं एंटर करतो तसं याच्या दुकानात जातो आपण. आणि सेटिंग ऑन द सिंगल वुडन चेअर वेटेड फॉर देअर वॉज नेवर एनीबडी देअर. आणि होते कसं, बाकी दुकानात गेलो आपण तो चेअरवर बसतो आणि वाट पाहतो, कोणी लवकर आपल्याला लक्ष द्यायला येत नाही. ही त्या काळची परिस्थिती सांगतो लेखक. परंतु जेव्हा जेसलरच्या दुकानात जायचो, सून ओव्हर द टॉप एज ऑफ दॅट सॉर्ट ऑफ वेल रादर डार्क अँड स्मेलिंग स्मूदिंगली ऑफ लेदर विच फॉर्म द शॉप देअर वुड बी सीन हिज फेस ऑर दॅट ऑफ हिज एल्डर ब्रदर पिअरिंग डाऊन. पण ज्यांच्या दुकानात गेल्यावर असं वाटतं ती एक काळी विहीर आहे तिथली, कारण थोडं अंधकारात होतं त्यांचं दुकान आणि छान तिथे लेदरचा सुगंध यायचा. त्या दुकानात पूर्ण तो भरून राहायचं, कारण चांबड्याचं दुकान असल्यामुळे त्याला पॉलिश केलेल्या लेदरचा सुगंध लाभला होता दुकानाला. आणि थोड्याच वेळाने त्याचा चेहरा दिसायचा किंवा त्याच्या मोठ्या भावाचा चेहरा दिसायचा वरच्या गॅलरीतून पाहताना. आणि मग अ गटरल साऊंड अँड द टिपटॅप ऑफ बास स्लीपर्स बीटिंग द नॅरो वुडन स्टेअर्स अँड ही वूड स्टँड बिफोर वन विदाऊट कोट अ लिटिल बेंट इन लेदर ॲपरन अँड स्लीव्ज टर्न बॅक ब्लिंकिंग ॲज इफ अवेकंड फ्रॉम सम ड्रीम ऑफ बूट्स ऑर लाईक अन आउल सरप्राईज्ड इन डे लाईट अँड एनॉईड ॲट दिस इंटरप्शन. आणि मग एक थोडा घोगरा आवाज यायचा आणि स्लीपरचा चट 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 आवाज यायचा त्या पायऱ्यांवरून, अरुंद पायऱ्यावरून. आणि आपल्यासमोर मग तो उभा राहायचा, कोट न घातलेला, थोडासा वाकलेला, समोर लेदर ॲपरन राहायचं त्याच्या, कारण तो बूट बनवत असायचा ना आणि अवजार थोडे तेज असतात लागू नये म्हणून आणि कचरा उडून कपडे खराब होऊ नये म्हणून. त्याच्या बाह्या त्यांनी मागे टर्न केलेल्या असायच्या आणि डोळे मिचकवत यायचा, जणू काही त्याला त्याच्या बुटांच्या स्वप्नातून कोणीतरी जागा केला आहे किंवा एखादं घुबड कसं दिवसाच्या उजेडात आणल्याबरोबर ते चकमकतं बिलकुल, कारण त्याला सवय नसते डे लाईटची. तसंच हा सुद्धा त्या अंधाऱ्या खोलीतून जेव्हा डे लाईटमध्ये यायचा तर याला दुःख व्हायचं, राग यायचा की मला तुम्ही डिस्टर्ब का केलं, चांगलं मी माझे बूट्स तयार करत होतो. अँड आय वूड से, लेखक म्हणतो, मी म्हणायचो, हाऊ डू यू डू मिस्टर जेसलर, कशा आहात मिस्टर जेसलर, कुड यू मेक मी अ पेअर ऑफ रशिया लेदर बूट्स, तुम्ही मला एक रशियाच्या लेदरची बूट पेअर बनवून देऊ शकता का. विदाऊट अ वर्ड ही वूड लिव्ह मी रिटायरिंग वेन्स ही केम ऑर इन टू द अदर पोर्शन ऑफ द शॉप अँड आय वूड कंटिन्यू टू रेस्ट इन द वुडन चेअर इनहेलिंग द इन्सेन्स ऑफ हिज ट्रेड. आता जसं याच्या दुकानात गेल्यावर शांती लाभायची मनाला, माणूस त्या वुडन चेअरमध्ये बसून वाट पाहायचा. मग तो मला एक शब्द न बोलता सोडून जायचा आणि जेव्हा तो यायचा किंवा दुकानातल्या एखाद्या भागात तो असायचा आणि मग मी पुन्हा वाट पाहत राहायचो त्याच्या वुडन चेअरमध्ये आणि त्याच्या धंद्याचा तो सुगंध घेत राहायचो लेदरच्या. सून ही वूड कम बॅक होल्डिंग इन हिज थीन वेंड हँड अ पीस ऑफ गोल्ड ब्राऊन लेदर. थोड्याच वेळा द्यायचा त्याच्या त्या अशक्त नसाने फुगलेल्या हातात. पहा, काही कृष लोक असतात त्यांच्या नसा दिसतात, तर त्या नसांचं जाळं असलेल्या हातात तो एक छानपैकी सोनेरी डार्क रंगाचं, सोनेरी आणि लालसर रंगाचं लेदर घेऊन यायचा तो. विथ आईज फिक्स्ड ऑन इट ही वूड रिमार्क, आणि त्याचे डोळे त्यावर स्थिर असायचे, तो रिमार्क द्यायचा, व्हॉट अ ब्युटिफुल बीस. बीस म्हणजे पीस, इथे त्याचा उच्चार जर्मन असल्यामुळे तो पचं ब करायचा, व्हॉट अ ब्युटिफुल बीस, किती सुंदर तुकडा आहे हा. व्हेन आय टू हॅड ॲडमिटेड इट ही वूड स्पीक अगेन, जेव्हा मी मान्य केलं हो बा खूप सुंदर आहे, तर तो
परत बोलायचं, व्हेन डू यू वॉन्ट देम, तुम्हाला केव्हा पाहिजे ते, अँड आय वुड आन्सर ओ ॲज सून ॲज यू कन्व्हिनियंटली कॅन, मी उत्तर द्यायचो जितक्या शक्य तितक्या लवकर तू मला दे, अँड ही वुड से टुमॉरो फोर नाईट, म्हणजे पुढील 15 दिवसात, ऑर इफ वेअर हिज एल्डर ब्रदर आय विल आस्क माय ब्रदर, जर त्याचा मोठा भाऊ असता तर मोठा भाऊ काय म्हणायचा, मी माझ्या भावाला विचारून सांगतो, देन आय वुड मर्मर थँक्यू गुड मॉर्निंग मिस्टर जेसलर, मी थोडंसा पुटपुटून निघायचो, चला गुड मॉर्निंग मिस्टर जेसलर निघतो आता, गुड मॉर्निंग ही वुड रिप्लाय, तो उत्तर द्यायचा गुड मॉर्निंग स्टील लुकिंग ॲट द लेटर इन लेदर इन इज हँड, स्टील लुकिंग ॲट द लेदर इन इज हँड, परत तो आपल्या हाताकडे हातात असलेल्या लेदरकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणायचा, मग तो आता त्या ट्रान्समध्ये गेलेला असायचा, त्याला ती तंद्री लागायची, आता छानसा बूट करायचा आहे आपल्याला, अँड ॲज अ मूव्ह टू द डोअर आय वुड हिअर द टिप टॅप ऑफ हिज बास स्लीपर्स रिस्टोरिंग हिम अप द स्टेअर्स टू हिज ड्रीम ऑफ बूट्स, जसा मी दरवाजाकडे सरकायचो मला त्या स्लीपरचा चटचट आवाज यायचा, तो वर जायचा आणि परत त्याच्या जोड्यांच्या स्वप्नाच्या दुनियेत चालला जायचा तो, बट इफ इट वेअर सम न्यू काइंड ऑफ फूड गिअर दॅट ही हॅड नॉट येट मेड मी देन इन डीड ही वूड ऑब्झर्व सिरेमनी डायवेस्टिंग मी ऑफ माय बूट अँड होल्डिंग इट लाँग इन हिज हँड लुकिंग ॲट इट विथ आईज ॲट वन्स क्रिटिकल अँड लव्हिंग ॲज इफ रिकॉलिंग द ग्लो विथ विच ही हॅड क्रिएटेड इट अँड रिब्युकिंग द वे इन विच वन हॅड डिसऑर्गनाइज्ड दिस मास्टरपीस, परंतु जर एखादं नवीन त्यांनी माझ्यासाठी जोडे बूट्स बनवले जे आजपर्यंत त्यांनी बनवले नव्हते नवीन डिझाईनचे, तर तो काय करायचा खूप एकदम उत्साही पद्धतीने ते जोडे घेऊन हातात न्याहाळायचा आणि त्याचे ते मोठे मोठे हात टक लावून तो त्या जोड्यांकडे पाहत राहायचा, त्या टीकात्मक विश्लेषण करायचा आणि त्याचं खूप त्याच्या कलेवर प्रेम असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर खूप चमक यायची आणि त्याला लक्षात यायचं वा आपण किती मनात उत्साह आणून हा जोडा तयार केलेला आहे, आणि जर एखादा त्या जोड्यात काही तुटफूट झालेली असेल तर त्याला दुःख वाटायचं, अरे रे रे कोणी माझ्या या मास्टरपीसला असं तुकड्या तुकड्यात तोडलं, आता जोडे किती क्वालिटीचे बनवले तरी 7-8 वर्ष वापरल्यावर ते फाटणारच ना, तसा त्याच्याकडे रिपेअरीला कोणी त्याचाच बूट घेऊन गेला लेखक जसा तर तो त्या बुटाकडे त्या दृष्टीने बघायचा, देन प्लेसिंग माय फूट ऑन अ पीस ऑफ पेपर ही वूड टू ऑर थ्री टाईम्स टिकल द आउटर एज ऑर आउटर एजेस विथ अ पेन्सिल अँड पास हिज नर्वस फिंगर्स ओवर माय टोज फीलिंग हिमसेल्फ इन टू द हार्ट ऑफ माय रिक्वायरमेंट्स, नंतर मग त्याला आता नवीन बनवायचं आहे तर मग माझा पाय ठेवायचा एका कागदावर कागदाच्या तुकड्यावर आणि 2-3 वेळा आउटर एज काढून घ्यायचा पायाच्या भोवती पेन्सिलनी आणि माझ्या बोटावरून तो त्याची नर्वस फिंगर्स फिरवायचा ज्यामुळे त्याला वाटायचं की आता माझी रिक्वायरमेंटचा हार्ट काय म्हणजे माझ्या रिक्वायरमेंटचा मुख्य गाभा काय आहे मला कसा पाहिजे इश्यू माझ्या बोटावरून तो अंदाज घ्यायचा आणि माप घेऊन जोड्याला सुरुवात करायचा, आय कॅनॉट फरगेट दॅट डे ऑन विच आय हॅड ओकेजन टू से हिम मिस्टर जेसलर दॅट लास्ट पेअर ऑफ टाउन वॉकिंग बूट्स क्रिक्ड यू नो, मला तो दिवस चांगला आठवतो मी विसरूच शकत नाही, विच आय हॅड ओकेजन टू से टू हिम, मला एक प्रसंग आठवतो जो मी त्याला बोललो की जेसलर तू लास्ट पेअर जो तुम्ही दिला होता टाउन वॉकिंग बूट्सचा क्रिक्ड यू नो, तो थोडा आवाज करायचा थोडा त्रास द्यायचा, ही लुक्ड ॲट मी फॉर अ टाईम विदाउट रिप्लाय ॲज इफ एक्सपेक्टिंग मी टू विथड्रॉ ऑर क्वालिफाय द स्टेटमेंट, देन सेड आय शुडंट हॅव क्रिक्ड इट डीड आय एम अफ्रेड, तर आता नवीन जोडा कधी कधी चावतो तो आवाजही करतो ना कर कर आणि त्रास देतो, तर मी तशी कंप्लेंट केली त्याने माझ्याकडे असं पाहिलं काही वेळ उत्तरच दिलं नाही, जणू काही मला म्हणत होता की हे तुम्ही तुमचं स्टेटमेंट मागे घ्या, मग तो पुढे म्हणाला आय शुडंट हॅव क्रिक्ड, मी तसे जोडे बनवत नाही क्रिकवाले तसं नसेल झालं, इट डीड आय एम अफ्रेड, मग लेखकाने उत्तर दिलं हो मला त्रास झाला त्यांनी क्रिक करत होते ते चरचर करत होते चावत होते, यू गॉट देम वेट बिफोर दे पाऊन देमसेल्स, मला की तुम्ही ते बरोबर व्यवस्थित नरम होण्याआधीच